सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा सिनेमा आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय। संदीप पाठक, सारंग साठे, ओम भुतकर, गौरी देशपांडे, अक्षय गुरव अशी स्टारकास्टच्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा सिनेमा पाहण्याची 5 कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांच्या या पुस्तकावर आधारित अनेक मालिका आणि सिनेमे सुद्धा बनलेत, पण सुजय डहाके दिग्दर्शित हा सिनेमा 30 गोष्ट एका वेगळ्या ढंगाने आपल्या समोर आणतो। साने गुरुजींनी त्यांच्या आईने त्यांच्यावर घडवलेले संस्कार या पुस्तकात मांडलेत। या सिनेमा सुद्धा साने गुरुजींच्या आईचे सर्व पैलू आपल्याला पाहायला मिळतात। कधी कठोर, कधी प्रेमळ, मुलाला शिस्त लागावी म्हणून नेहमी गोष्टी सांगून संस्कार घडवणारी आई या सिनेमात पाहायला मिळणार आहे। या सिनेमातला प्रत्येक सीन मनाला भिडून जाणार आहे। पुस्तक नाही काय नाही, पाठांतर करू तरी कुठून? उसने आणावे पुस्तक आणि सुवाच्य अक्षरात लिहून काढावे। मित्रांना चुकवून सगळी फुलं ओरबाडून आणलीस आणि आणून आणल्यास तर या कळ्या आणि एकत्र राहिलं होतं तगून जाऊ। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट मध्ये पाहायला मिळतो। लोकेशन, जुन्या काळातला फील हा सिनेमा देऊन जातो। कोकणातलं लोकेशन सुद्धा अगदी सुंदररित्या दाखवण्यात आलंय। श्याम, ए श्याम, श्यामची आई, श्याम येतो म्हणाला होता पोहायला, येईल की मग? काय जायचंय मला पोहायला। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकारांचा अभिनय। श्यामच्या आईच्या मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री गौरी देशपांडेच्या अभिनयाला तोड नाहीये। साने गुरुजींची आई अशीच असावी असं गौरीच्या अभिनयातून दिसून येतंय। मुलाला शिस्त लागावी म्हणून कधी कठोर, तर मुलाच्या लांब जाण्याने एका आईच्या मनाला झालेल्या वेदना गौरीने अगदी उत्तमरित्या मांडल्यात। सोबतच संदीप पाठक श्यामच्या बाबांची भूमिका साकारतोय। साने गुरुजींच्या लहानपणीची भूमिका बालकलाकार शार्व गाडगीळ साकारतोय, तर ओम भुतकरने मोठेपणीचे क्रांतिकारी साने गुरुजी साकारलेत। या कलाकारांच्या अभिनयाने सिनेमाला 4 चांद लागलेत। सिनेमातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकातले निवडक प्रसंग या सिनेमात दाखवले गेलेत। ज्या प्रसंगामुळे, ज्या संस्कारांमुळे साने गुरुजींमधल्या देशासाठी, लोकांसाठी लढणाऱ्या क्रांतिकाराचा जन्म झाला। प्रत्येक प्रसंग सिनेमाची कथा पुढे घेऊन जातो। मला तरी एक नवाच विचार उभारताना दिसतो आहे, मोहनदास गांधी। You've just returned from Trichinapali after 2 years of rigorous imprisonment. You created a great deal of mayhem in support of Mr. Gandhi's so-called civil disobedience. It seems you're not happy outside of prison. You have converted the whole nation into a large prison. What difference does it make, sir? सिनेमातला शेवटचा प्रसंग हृदयाला स्पर्श करणार आहे। या सीन मधला कलाकारांचा अभिनय सुद्धा कौतुकास्पद आहे। एक आई आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी काय काय करते हे अगदी वेगळ्या पद्धतीने या सिनेमात दाखवण्यात आले। लोकमान्य टिळक या शिवाजी महाराजांचाच वारसा चालवत आहेत। स्वराज्य हाच दोघांचा इतिहास। कार्ट्या उलट बोलतोस, उलट बोलतोस। आता दापोलीची इंग्रजी शाळा विसर बाळा। शिक्षणच या गर्दीतून बाहेर काढते बघ माणसाला। तुझा या खातेऱ्यातून बाहेर पड, खूप मोठा हो, जगाने तुझी आठवण काढावी इतका मोठा हो। प्रत्येकच आई अशीच असते का? सोसण्याची ताकद असणारी पण तडफदार, आपल्या मुलांनी तसंच व्हावं म्हणून तीळ तीळ तुटणारी। तिघाचा राक्षस मान घालतो म्हणालस ना? त्याला माझा घास घ्यायचा असेल तर मला तिथेच असावे लागेल। तर श्यामची आई हा सिनेमा तुम्ही सुद्धा पहा आणि तुमची मतं आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।